इंस्टाग्राम लोगो बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती जाऊन तुम्हाला इंस्टाग्राम PNG लोगो म्हणून असं टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर इमेज येथील वेगवेगळ्या, त्यातील इमेज जी तुम्हाला आवडेल त्या प्रकारची इमेज ती तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्यायची आहे. मी पहिल्यांदाच अगोदर डाउनलोड केली होती त्यामुळं मी काही डाउनलोड करून घेत नाही. त्याच्यानंतर आपल्याला प्ले स्टोरवरून एक ॲप्लिकेशन आहे जे की पिक्सल लॅब म्हणून ॲप्लिकेशन आहे, हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते ओपन करायचं आहे. ते ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो. खालच्या साईडला आपल्याला जवळजवळ 5 ऑप्शन भेटतात. त्यातील पहिला ऑप्शन जो सर्कल्स आहे त्या ऑप्शनमधून एकदम शेवटची शीट जी की व्हाईट कलरची आहे ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण वरच्या बारमध्ये, ज्या निळ्या निळ्या बारमध्ये एकदम लेफ्ट साईडला प्लसचा आयकॉन आहे, त्या प्लसच्या आयकॉनमध्ये क्लिक करायचं. तिथून गॅलरी हा ऑप्शन निवडायचा आहे. त्या गॅलरीमधून आपण जो डाउनलोड केला आहे इंस्टाग्रामचा लोगो तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याला छोटासा करून घ्यायचा आहे, ज्या प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे तेवढा. त्याच्यानंतर आपण पुन्हा खालच्याच बारमध्ये जो कॅपिटल A आहे त्या कॅपिटल A वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टमध्ये जाऊन एडिट ऑप्शनमध्ये जायचं आहे. तिथं आपल्या चॅनल किंवा तुमचं जे नाव असेल ते तुम्ही तिथे टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे मी तिथे टाईप करत आहे नाव, असं तुम्हीही करू शकता. ते टाईप करून झाल्याच्यानंतर आपण इथे ओकेचं वरती क्लिक के बटन तिथं क्लिक करायचं. ते ओके झाल्याच्यानंतर मग स्क्रोल करून ह्याला खाली घेऊन यायचं आहे. त्याच्याच नंतर खालच्या साईडला एडिट ऑप्शनच्या नंतर पुढे भरपूर सारे ऑप्शन आहेत, असं स्क्रोल करायचं. त्याच्यानंतर AB फॉन्ट म्हणून ऑप्शन आहे, त्या फॉन्टमध्ये जायचं आहे आणि जी फॉन्ट तुम्हाला आवडते ती फॉन्ट तुम्ही घ्यायची. तर मी या ठिकाणी एक फॉन्ट घेत आहे. तुम्ही आता फॉन्ट जो तुम्हाला आवडेल त्या प्रकारचं तुम्ही घ्या. मी इकडे घेतल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. हा फॉन्ट आता आपला आलेला आहे, त्याला आपण व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करूया. जर तुम्हाला साईज त्याची वाढवायची असेल तर ह्या साईडला ऑप्शन पण आहे DT म्हणून. अशा प्रकारे तुम्ही तिथे साईज कमी जास्त करू शकता. तर मी एवढी घेतलेली आहे, बरोबर चिन्ह केलेलं आहे. याच्यानंतर पुढच्या साईडला कलरचं ऑप्शन आहे, तर त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो कलर हवा आहे तो तुम्ही इकडे घेऊ शकता. मी याच्यावरती किंवा तुम्हाला मिक्स कलर पाहिजे असेल तर ग्रॅडियंटवरती जाऊ शकता. तर ह्या लोगोला सूट होईल असा मी कलर घेत आहे. तर हा जो ऑरेंज टाईपचा कलर आहे मिक्सिंगचा, हा मी घेत आहे, बरोबर चिन्ह केलं आहे. तर याच्यानंतर आपण एकदम खालच्या साईडला कॅपिटल A नंतरचं नंतर तिसरा एक ऑप्शन आहे, त्याच्यानंतर चौथा एक ऑप्शन आपल्याला भेटतो आहे म्हणजे की डबल असे स्क्वेअर येते. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट म्हणून जो ऑप्शन आहे त्या ट्रान्सपरंटवरती आपण क्लिक करायचं आहे. याच्यानंतर वरच्या साईडला जो की निळा बार आहे त्या वरच्या निळा बारमध्ये 3 डॉटवरती आपण क्लिक करायचं आणि त्याच्यामधनं लगेच आपण एक्सपोर्ट इमेज करायचं आहे आणि एक्सपोर्टच्या नंतर सेव्ह गॅलरी करायचं आहे. अशा प्रकारचा हा आपला सेव्ह झाला आहे. तर ही ॲड आहे. याच्यानंतर मी ह्यातून बाहेर येतो आहे. त्यानंतर तुमचं कुठलंही जे एडिट करायचं, तुमचं जे ॲप्लिकेशन असेल ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो व्हिडिओ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यामागे जो तुम्हाला तिथे लिहायचं आहे तो तुम्ही घेऊ शकता. मी इकडे दुसरा व्हिडिओ घेत आहे. हा या प्रकारचा व्हिडिओ मी घेतलेला आहे. तरी तुम्ही क्लिक करून माझा सिलेक्ट करत आहे व्हिडिओ. व्हिडिओ आपण सिलेक्ट केल्याच्यानंतर मला जितका व्हिडिओ हवा आहे तितकाच मी व्हिडिओ तो ठेवणार आहे. तर जवळजवळ 15 सेकंदचा आपला व्हिडिओ मी घेत आहे. याच्या प्रकारे स्प्लिट म्हणत आहे आणि जो नको आहे तुम्ही डिलीट करत आहे. ही पण स्ट्रिप मला नको आहे ती पण मी डिलीट केलेली आहे. त्याच्यानंतर टॅप आणि ॲड स्टिकर किंवा फोटोज म्हणून एक ऑप्शन असतो, त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ आणि फोटोमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर फोटोजमध्ये जाऊन आपण जो आपला लोगो तयार केला आहे तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला लोगो इथे आलेला आहे. त्याला मोठं करून आपण घेऊ शकतो किंवा छोटंही करून घेऊ शकतो. तुम्हाला हवा असेल त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता आणि आपण व्हिडिओ चालू करू शकतो. अशाच प्रकारे तुम्ही त्या लोगोवरती क्लिक करू शकता. तो क्लिक केल्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला ऑप्शन भेटतो ऑपेसिटी म्हणून. तर तो तुम्ही कमी केला तर एकदम फिक्कट होऊन जातो लोगो, जास्त केला तर डार्क होऊन जातो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामच्या रील्सच्या व्हिडिओसाठी अशा प्रकारचे तुम्ही करून घेऊ शकता. लोगो जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला हवे असेल तसे तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.